वेलकम टू स्टूडेंट बीट चैनल। मी टेक्नो सेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बड़ोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडीच्या यूट्यूब चैनल वरती स्टूडेंट बीट चैनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बड़ोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुनः एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये एक्सप्लेन फॉर्म्युला विस्तार सूत्रे हा घटक मागच्या घटकापासून बघत आलेलो आहोत। आज पान नंबर 25 वरचा प्रॅक्टिस सेट 5.2 आज आपण बघणार आहोत। मागील वर्गामध्ये इयत्ता 7वी मध्ये आपण विस्तार सूत्रे शिकलेलो आहोत। या विस्तार सूत्रामध्ये हा फॉर्म्युला आपण शिकलोय, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग। हा फॉर्म्युला आपला पाठ आहे, नसेल तर पाठ असला पाहिजे, पाठ करायचा आहे। आता या आशयावर आधारित आपल्याला सराव संच 5.2 मध्ये पेज नंबर 25 वरती ए अधिक बी कंसाचा घातांक 3 हा फॉर्म्युला सोडवायचा आहे। हा फॉर्म्युला सोडवण्यासाठी अत्यंत सोपा आहे, आपल्याला या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे। याचा अर्थ काय होतो, ए अधिक बी गुणिले ए अधिक बी गुणिले ए अधिक बी 3 वेळा, घातांक 3 म्हणजे 3 वेळा। तर ते कसं, ए अधिक बी आणि ए अधिक बी 3 वेळा। लक्षात घ्या, ह्या सूत्राचा जर विस्तार केला तर याप्रमाणे येतो, ए अधिक बी कंसाचा घातांक 2 म्हणजे ए अधिक बी गुणिले ए अधिक बी। याचा अर्थ असा, ए अधिक बी याचा अर्थ असा ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे याप्रमाणे। जर याचा अर्थ असा आहे तर याचा अर्थ हा आहे ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग, म्हणजे इथंही आपण तेच करणार आहोत। ए अधिक बी इथं ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग। या सूत्राप्रमाणे वरील सूत्रच आपण या ठिकाणी घेतलंय। आता आपल्याला पहिल्या कंसाला मोकळं करायचंय, यातला ए आणि बी सुट्टा करून ह्या ए न देखील या कंसाला गुणायचं आणि ह्या बी न देखील या कंसाला गुणायचं आहे। मग ते करत असताना काय करायचं, ए बाहेर घेतला, मग दुसरा कंस घेऊया ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग। या पहिल्या कंसातला ए बाहेर घेतला, उरलाय अधिक बी घेऊया, मग कंसामध्ये ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग। हा दुसरा कंस जसाचे तसा पुढे लिहिला। कंसाच्या बाहेर जो ए घेतलेला आहे हा ए कंसातले ह्या सगळ्या घटकांना गुणिले आहे आणि हा अधिक बी देखील या सगळ्या घटकांना गुणिले आहे। मग याची मांडणी करूया, ए गुणिले ए चा वर्ग अधिक ए, या ए ला काही चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह असतच ते घ्यायचं, गुणिले 2ab अधिक ए गुणिले बी चा वर्ग। म्हणजे ह्या ए न आतल्या सगळ्या घटकाला गुणिलेची मांडणी केली, ए गुणिले पहिला घटक, ए गुणिले दुसरा घटक आणि ए गुणिले शेवटचा घटक। त्याचप्रमाणे हा बी देखील आतल्या सगळ्या घटकांना गुणिले करायचा, बी गुणिले ए चा वर्ग अधिक बी गुणिले 2ab अधिक बी गुणिले बी चा वर्ग। आता बघूया यांचा गुणाकार करूया, ए चा घातांक 3 होईल, इथं एक घातांक आहे, घातांकाची बेरीज होते नियमाप्रमाणे, म्हणजे ए चा घातांक 3 अधिक 2 आणि या ठिकाणी काही नाहीये म्हणजे 2 चा 1 गुणाकार 2च होणार, ए आणि ए ह्या घातांकाचा गुणाकार झाला, ए चा वर्ग बी अधिक या ठिकाणी ए बी चा वर्ग अधिक या ठिकाणी ए चा वर्ग बी। आपण या ठिकाणी बी चा वर्ग नाहीये, ए चा वर्ग आहे, परंतु ए चा वर्ग ही संख्या आपण पुढच्या बेरजेसाठी सोपी व्हावी म्हणून आपण ही संख्या आधी घेणार ही नंतर येणार, याच्याने काही फरक पडणार नाही, बी शेवटी लिहिणार ए चा वर्ग आधी लिहिणार, म्हणजे ए चा वर्ग बी अधिक या ठिकाणी पण तसंच करणार आपण 2ab चा वर्ग 2ab चा वर्ग। पुढील क्रिया सोपी होण्यासाठी आपण काय केलंय, हा ए अगोदर घेतलाय आणि या बीचा आणि बीचा घातांक 1 असल्या कारणाने यांचा वर्ग झालाय, त्याचप्रमाणे अधिक बीचा घातांक 3, इथं एक घातांक आहे, घातांकाची बेरीज झाली 2 आणि 1 3। आता याचप्रमाणे बघा, ज्या ज्या ठिकाणी समान पद आहेत ते जवळ घेऊन त्यांची बेरीज करूया, इथं ए चा वर्ग बी आहे, इथं ए चा वर्ग बी आहे, इथं ए बी चा वर्ग आहे, इथं ए बी चा वर्ग आहे, म्हणजे समान पद जवळ घेऊया, ए चा घातांक 3 अधिक 2 ए चा वर्ग बी अधिक ही संख्या घेऊन टाकूया, ए चा वर्ग बी अधिक ए बी चा वर्ग अधिक ही संख्या घेऊन टाकूया, 2ab चा वर्ग अधिक बी चा घातांक 3, तीनची बेरीज होईल, ए चा घातांक 3 2 आणि इथं 1 आहे, 2 आणि 1 झाला, 3 ए चा वर्ग बी
अधिक या ठिकाणी इत काही संख्या नाही म्हणजे एक आहे, दोन अनेक तीन, ए बी चा वर्ग अधिक बी चा घातांक तीन। आता या ठिकाणी ए चा वर्ग आहे, इकडे ए चा वर्ग नाही, इथं बी आहे, इकडे बी चा वर्ग आहे, म्हणजे यांचे पद समान नाहीये। आणि इकडे ए चा घातांक तीन, इथं बी चा घातांक तीन आहे, म्हणजे आता याच्या पुढे हे उत्तर सुटत नाही। मग याचं फायनल उत्तर आलेलं आहे ए चा घातांक तीन अधिक तीन ए चा वर्ग बी अधिक तीन ए बी चा वर्ग अधिक बी चा घातांक तीन, हे याचं फायनल आन्सर आलेलं आहे। आता या सूत्राचा हा फॉर्म्युला मिळालेला आहे, या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला याच्यावर आधारित सराव संच 5.2 पेज नंबर 25 पूर्णतः सोडवता येतो। यातलं एक गणित आता आपण विस्तार सूत्र 5.2 यामध्ये एक्सप्लेन, यातलं मी सहावं गणित मुद्दाम निवडलेलं आहे कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सुरुवातीचे गणित येऊन जातात, परंतु हे अपूर्णांकाचं गणित आल्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि नंतर विद्यार्थी कॉमेंट्स करतात, पहिले दोन तीन गणित आले सर आम्हाला, परंतु नंतरचं हे अशा प्रकारचं गणित आम्हाला काही समजलं नाही ते सांगा। त्यामुळे मी मुद्दा म्हणून आता पहिल्यांदा हे गणित या ठिकाणी घेतोय। आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी 41 चा घातांक 3 किंवा 51 चा घातांक 3 असेल तर आपल्याला 40 अधिक 1 किंवा 50 अधिक 1 करून त्याचा करता येईल, ह्याप्रमाणे सोडवता येईल। त्यामुळे ते इझी असल्या कारणाने मी ते घेणार नाही, आता हे घेणार आहे। इथे आपण समजून घेऊया एक्स म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक्स अधिक एक अंशेद एक्स तीन वेळा असल्या कारणाने आपण काय करणार आहोत, एक्स अधिक एक अंशेद एक्स हे एक वेळा घेऊ आणि इथे ज्याप्रमाणे एक्स ए अधिक बी चा वर्ग आहे त्या पद्धतीने या ठिकाणी घेऊया एक्स अधिक एक अंशेद एक्स चा वर्ग किंवा घातांक 2। या पद्धतीने याचा अर्थ तोच होतो की हा एक आणि हा 2 म्हणजे एक्स अधिक एक अंशेद एक अंशेद एक्स चा घातांक 3, याचा अर्थ आणि याचा अर्थ सारखा होतो। आता याचा आपल्याला विस्तार सूत्र करता येतं, याचं विस्तार सूत्र काय होईल, एचा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग याप्रमाणे याचं विस्तार सूत्र होतं। म्हणून आपण आता काय करूया, एक्स अधिक एक अंशेद एक्स एका कंसात तशीच ठेवूया आणि याचा विस्तार करूया ह्या सूत्राप्रमाणे, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग अधिक 2 गुणिले ab म्हणजे 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद एक्स गुणिले एक अंशेद एक्स अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 1 अंशेद x या पदाचा वर्ग, कंस पूर्ण। आता काय होईल, हा कंस आपल्याला मोकळा करायचा आहे, या कंसातल्या प्रत्येक घटकाने आतल्या कंसाला गुणायचं आहे, म्हणून आपण काय करूया हा एक्स एक्स, म्हणून आपण काय करूया या कंसातला एक्स बाहेर काढूया, एक्स बाहेर काढला कंसात उरला 1 चा वर्ग अधिक 2x यांचा गुणाकार करून घेऊया, 2x या एक्सचा आणि या एक्सचा भागाकार झाला म्हणजे इथं फक्त उरला 2, एक्स राहतच नाही, एक्स उरतच नाही कारण या एक्स आणि या एक्सचा भागाकार झाला, या 2 चा आणि 1 चा गुणाकार झाला, 2 अधिक 1 अंशेद x चा वर्ग। त्याचप्रमाणे या कंसामध्ये उरलेला आहे, आपण एक्स बाहेर घेतला उरला 1 अंशेद x अधिक 1 अंशेद x कंसामध्ये, या कंसात उरला अधिक 1 अंशेद x तो गुणिले करूया पुढच्या कंसाला, एक्सचा वर्ग अधिक 2 अधिक 1 अंशेद x कंसाचा वर्ग, कंस पूर्ण। आता या ठिकाणी ऍक्च्युअली आता बघूया, हा एक्स आतल्या सगळ्या घटकाला गुणिले म्हणजे एक्स गुणिले 1 चा वर्ग अधिक एक्स गुणिले 2 अधिक एक्स गुणिले 1 अंशेद x कंसाचा वर्ग अधिक 1 अंशेद x गुणिले 1 चा वर्ग अधिक 1 अंशेद x गुणिले 2 अधिक 1 अंशेद x गुणिले 1 अंशेद x कंसाचा वर्ग, शेवटचा पद। आता यांचा ज्या ज्या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे त्या त्या ठिकाणी आपण गुणाकार करून घेऊया। मग एक्सचा घातांक 3 अधिक 2x अधिक इथे वरच्यांचा वर गुणाकार खालच्यांचा खाली गुणाकार छेद काही नसल्यामुळे इथे हा वर्ग या दोघांचाही आहे म्हणजे हा एक्सचा वर्ग होईल, म्हणजे एक्स छेद एक्सचा वर्ग अधिक यांचा वरच्यांचा वर खालच्यांचा खाली गुणाकार म्हणजे एक्सचा वर्ग छेद एक्स अधिक यांचा वरच्यांचा वर खालच्यांचा खाली गुणाकार म्हणजे 2 छेद x अधिक वरच्यांचा वर खालच्यांचा खाली म्हणजे 1 छेद x चा घातांक 3 म्हणजे इथं याला हा घातांक 2 आहे, याचा अर्थ हा 2 आणि हा 1 3 झालेला आहे। आता या ठिकाणी भागाकार होतो,
इथं एक्स एक वेळा आहे, इथं एक्स दोन वेळा आहे, म्हणजे खाली फक्त एक्स उरणार. इथं एक्स दोन वेळा आहे, इथं एक्स एक वेळा आहे, इथं खाली एक उरेल, इथं एक्स उरणार, इथं एक उरणार. म्हणजे याचा अर्थ असा की एक्सचा घातांक तीन अधिक दोन एक्स अधिक एक छेद एक्स अधिक एक्स छेद एक अधिक दोन छेद एक्स अधिक एक अंश छेद एक्सचा घातांक तीन. आता आपल्याला काय करायचंय, बेरीज करायची आहे. यांची 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 कोणा कोणाची बेरीज होते? इथं एक्स पद आहे, इथंही एक्स पद आहे, इथं अंशस्थानी एक्स आहे, इथं छेदस्थानी एक्स आहे. ज्या ज्या ठिकाणी सारखे पद आहेत तेथे सारखे म्हणून आपण यांची बेरीज करूया. मग एक्सचा घातांक तीन म्हणजे या ठिकाणी काय होईल? आता ज्या ज्या ठिकाणी छेद एक्स आहे ते दोन संख्या सारख्या सारख्या ठिकाणी मांडूया. ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा या ठिकाणी बेरीज होईल. याला काही छेद नाही म्हणजे एक घेता येतो. म्हणजे दोन आणि एक अधिक तीन एक्स. त्यानंतर या ठिकाणी इथं छेद एक्स आहे, इथं छेद एक्स आहे, अधिक या ठिकाणी बेरीज होईल दोन आणि एक तीन छेद एक्स. त्यानंतर अधिक एक अंश छेद एक्सचा घातांक तीन. आता या ठिकाणी छेद एक्स आहे, याला छेद एक्स नसल्यामुळे यांची बेरीज होणार नाही. हे त्याचं फायनल उत्तर राहील. एक्सचा घातांक तीन अधिक तीन एक्स अधिक तीन छेद एक्स अधिक एक अंश छेद एक्सचा घातांक तीन. या पद्धतीने या विस्तार सूत्राप्रमाणे हे आपण सोडवलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला विस्तार करा या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये पान नंबर 25 वरचे. बाकीचे संपूर्ण गणित आपल्याला या पद्धतीने सोडवता येणार आहे. मोठा भाग आहे, थोडासा किचकट भाग आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टी प्रॉपर समजून घेतल्याशिवाय आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. गणित हा विषय आहे की ज्यामध्ये प्रॅक्टिसच करावी लागते. प्रॅक्टिसला या ठिकाणी दुसरा काहीही शॉर्टकट किंवा पर्याय नाहीये. म्हणून याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आणि जास्तीत जास्त पद्धतीने समजून घ्यायचंय. या ठिकाणी स्टुडंट्स ब्रिज चॅनलवरती अवघड गोष्टी सोपे करून शिकवल्या जातात. आपल्या आवडीच्या चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.